चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आर एम स्मृती टीमची सलामीची जोडी असं फार कमी वेळ आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. बाप आणि बेटा एकाच मॅच मध्ये खेळताना नेहमीच पाहिले, पण बाप आणि बेटा सलामीवीर म्हणून फार कमी वेळा पाहिलाय. आज स्वराज म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रल्हाद म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळते. हे चित्र घडलंय आणि हे घडवून आणलंय अक्षय धर्मा म्हात्रे यांनी. आदरणीय सचिन म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. यस सुमित पाटील वेलकम. मॉन्स्टर मल्हार मॉन्स्टर टीमचे संघ मालक आहेत आणि खूप चांगले क्रिकेटर देखील आहेत. चला मॅचला होती सुरुवात. यस आज संदेश म्हात्रे म्हणजेच बॉथम सुमित ढेकळे म्हणून ओळखला जातं गोठली गावातील, अशी माहिती आम्हाला नारायण म्हात्रे देत असताना. सर दोन दोन क्रिकेटर आहेत, एकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलंय, एकाने टेनिसबॉल क्रिकेट गाजवलंय. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी गोठवली गावचा एक सुपर डुपर खेळाडू आणि नवी मुंबई टेनिसबॉल क्रिकेटचा एक फायनेस्ट ऑलराऊंडर खेळाडू स्वराज प्रल्हाद म्हात्रे स्टॅकहेंडवर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुषार मोहंती इनफॉर्म खेळाडू आहे, इनफॉर्म बॅट्समन आहे, इनफॉर्म बॉलर आहे. आता मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल या मॅचचा डिलिव्हर केला जातोय. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लिमिट ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग केली जाते आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावाने टीमची धावसंख्येचा अकाउंट श्री गणेशा झाली आहे. स्वराज म्हात्रे, स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि प्रल्हाद म्हात्रे प्रल्हाद पंढरीनाथ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. यावे स्क्वेअर कट फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रूम मिळाली आहे. नवी मुंबई मध्ये रूम कोण सोडणार, चेडू जातोय सीमारेषी पलीकडे. चार धावांसाठी चौकार. मध्ये रूम साठी फार डिमांड आहे आणि इथे बॅट्समनला तुम्ही रूम द्याल तर तो कसा सोडणार. रूम साठी भांडणं सुरू आहेत आणि इथे प्रल्हाद म्हात्रेंच्या बॅट मधून चौकार आलाय. अगदी खूप चांगला स्ट्रोक बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केला. चेंडू सीमा रेषी पलीकडे, चार धावांसाठी चौकार. यावेळेस क्रॉस बॅटेड, खराब शॉट सिलेक्शन, अगदी लेंथचा बॉल होता त्याला मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चूक करतोय, अनुभवी खेळाडू आहे. मला आठवते गणसोलीचं शेतकरी शिक्षणचं हे मैदान आणि त्या मैदानावर काय षटकार लगवला होता. अगदी लहान असताना तो चौथ्या मजल्यावरून चेंडू सीमा पार गेला होता. इतकी ताकद आणि इतकं टायमिंग होतं प्रल्हाद म्हात्रेंच्याकडे आणि आता देखील त्याच पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना चेंडू सीमा लगत जातोय की काय घडलंय. आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. प्रल्हाद म्हात्रे अगदी कम नशिबी म्हणावा लागेल. धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना पहिला धक्का लागतोय. एक धाव कंप्लीट झाली आणि एक गडी बाद होतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. क्लीन नीट टेलिकास्ट GTC आणि संजयने चांगला प्रयत्न केला होता. चेंडू थांबवल्यानंतर तो सीमा पार गेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला धक्का लागतोय. प्रल्हाद म्हात्रे बाद होताना पाहायला मिळतील. एक गडी बाद टीमची धावसंख्या 6. रवी जाधव आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि रवी जाधव आम्ही कसं ओळखतो. रवी जाधव ज्यावेळेस मैदानात जातो त्याच्या मागे नेहमीच ट्रॅकच्या मागे एक असा डस्टर असतो. हे रवी जाधवचं एक ट्रेडमार्क आहे आणि आम्हा कॉमेंटेटरना देखील असे खेळाडू ओळखणं फार सोपं जातं. आज रवी जाधव आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आलाय. प्रशांत फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक पहिला तुषार मोहंती चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर इनफील्डच्या वर चेंडू जातोय थ्रू द कव्हर दणदण करत सीमारेषे पलीकडे. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा त्याच्या बॅट मधून पहिला चौकार.
वा 16 लॉस ऑफ वन विकेट. बॅटिंग करत असताना आर एम स्मृती संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली आणि स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. चला पाण्याची व्यवस्था करा प्लीज, सगळ्याच खेळाडूंना सूचना असेल. बघा तुम्हाला जेव्हा जेव्हा पाण्याची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्हाला मागणी करा, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचेल. कारण की 40 डिग्रीपर्यंत हे तापमान आहे, त्यामुळे तुम्ही हायड्रेट राहा, पाणी भरपूर प्या. जर तुम्हाला आजारीपणा वाटत असेल किंवा थकावट जाणवत असेल तर प्लीज स्पर्धा खेळू नका, आराम करा, त्यानंतरची मॅच खेळा. कारण की तुमची काळजी आणि तुमच्या शरीराच्या सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना, खास करून यंगस्टर असतील जे 40+ खेळाडू असतील, चला कॅमेरामन कडे देखील पाणी पोचवा. बघा आमचे कॅमेरामन उन्हा तानात काम करत असताना पाहायला मिळतील. नारायण म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल, कारण की या स्पर्धेसाठी सगळ्यांनाच, सगळ्यांच्याच ज्या काही इच्छा असतील त्या पुरवण्याचं काम केले जाते. आणि आता मात्र नारायण म्हात्रे यांचं मी देखील कौतुक करतोय. चला मॅच लावते सुरुवात. 16 धावा 1 गडी बाद षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सनी जाधव. यावेळेस बॉल जर पाहिला तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचं कुठलंही ताळमेळ नाही. डॉटबॉलची सांगता होती ही लाईन आणि लेंथवर काम करावं लागेल. हार्दिक स्मित ब्लास्टर टीम म्हणजे संदेश म्हात्रे यांचा संघ देखील आहे. गौरव यांचं आगमन झालं, वेलकम गौरव. इथे लाईन पाहावं लागेल, लाईन मिस केली आहे. यस, बॅटला स्पर्श होते असा इशारा महेंद्र पाटील आमच्या सोबत करत असताना. बंटी कांबळी सर जे विनोद कांबळी यांचे बंधू आहेत, आज जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये त्यांची मागणीचे अंपायर म्हणून ओळखले जातात. नुकतीच डॉक्टर प्रीमियर लीगमध्ये अगदी जवळजवळ 1.5 ते 2 तास त्यांचा सेल्फी घेण्यामध्ये व्यस्त झाला, इतकं चांगली अंपायरिंग देखील त्यांची पाहायला मिळाले. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग देखील प्रॉपर होतोय, बॅटचं स्वीट साऊंड, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन, क्लिअर करणारा प्रशांतच्या बॅटमधून येतोय. GPL 2024 चा क्रॅकिंग षटकार. इथे क्रॉस बॅटेड खोलवट टप्प्याचा चेंडूला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. ह्या चुका सातत्याने करत असताना मागच्या षटकामध्ये देखील प्रल्हाद म्हात्रेने हेच चूक केली होती. खोलवट टप्प्याचा अगदी लेंथ बॉलला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला होता. या स्ट्रोकवर काम करणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 23 आकड्यावर. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळला, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्रक्षक आहे, क्षेत्रक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. दोन धावा मिळतील, दोन धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 25 आकड्यावर. आज गुढीपाडवाचा दिन आहे, दिवस आहे, मराठी अस्मिता जागवणारा दिवस आहे. आज अनेक ठिकाणी शोभायात्रा देखील पाहायला मिळतील, गुढी उभारल्या जातात, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जातात. पण गोठोली गावात केलं जात आहे क्रिकेटचा रणसंग्राम. आणि सँडी सर आज सकाळीच पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर गुढी उभारली आहे. मी खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करतोय, ज्या पद्धतीने ही स्पर्धा उभी करण्यामागे, ही स्पर्धा आयोजन करण्यामागे जे काही त्यांचा हेतू आहे तो पार पडत असताना. 2 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 25 25, धावांचा वेग वाढवावा लागेल. यस, देवा पाटील यांचं आगमन झालंय, आमचे मित्र देखील आहेत. यस, मर्यादित धाबाचे आहेत आणि नेहमीच सँडी सर असेल किंवा माझ्यावर असेल
भरपूर प्रेम केलं देवा पाटील याने. थँक्यू व्हेरी मच देवा, आपलं सहर्ष स्वागत आहे. अक्षय धर्मा म्हात्रे प्रेझेंट GPL मध्ये. अखेरचे षटक हाताळण्यासाठी योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 40+ चा खेळाडू आहे, योगराज क्रिएशनचा प्रोपरायटर आहे आणि मांडवाचे मगरी चालले काय या नाटकामध्ये देखील भूमिका बजावली आहे. पहिला बॉल आता भूमिका बजावत असताना स्वराज म्हात्रे, कारण की इनफॉर्म आहे, घातक आहे, विस्फोटक आहे आणि आक्रमक आहे तो फलंदाज. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटवर राज्य करत आहे, नाव आहे स्वराज. बॅटमधून आलाय षटकार. सोबत आहेत विहान देवा पाटील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये गोठीली क्रिकेटचं एक नेतृत्व करेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आला. विहान अगदी विघ्नेश विहान विघ्नेश मडवी आणि त्याचबरोबर विहान देवा पाटील हे देखील नाव पाहायला मिळते. प्रेमनाथ मडवी यांचं आगमन झालं. यावेळी स्क्वेअर कट फटका चांगला आहे, बॅकफुटला येऊन पंच केला, चेंडू जातोय बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये, घोषांकित क्षेत्राजवळ जाईल आणि चौकार मिळतोय. सर नेक्स्ट मॅचचा टॉस गोदेश्वर वर्सेस आयुषी ब्लास्टर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस सडिया. जाऊन पोचतीये 42-42. यावेळी चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. काय लाजबाब षटक हाताळलाय इथे गोलंदाजी करत असताना योगेश पाटीलने. या षटकामध्ये धावा कमी खर्च केल्यात आणि फलंदाज तीन षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर, 42-43 धावांचा टार्गेट ठेवलं गेलं. येस सुधीर म्हात्रे यांच्या शुभसे टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन सज्ज झाले आहेत, हर्षन पाटील आणि सुजित मोरे जॉईंट होतील कॅप्टन आयुषी ब्लास्टर टीमचे.
चला टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय गोदेश्वर इलेव्हन टीमने टॉस जिंकलाय. हर्षण पाटील लगेचच निर्णय कळवायचा आहे, मॅचला सुरुवात केली जाईल. चला आपण लगेचच फिल्डिंग करण्यासाठी उतरा आर एम स्मृती टीम, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आज भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. जी टी सी एक लाईव्ह टेलिकास्ट या दुनियेतलं एक मोठं नाव आणि सुशील पाटील आणि संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामन त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. परेश आणि जागृती हे दोन्ही जागृत माफ करा परेश आणि जागृत हे दोन्ही कॅमेरामन आमचे सज्ज झालेत. 43 टार्गेट आहे, 43 टू विन. आज मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, धर्मा म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. या गोठिली गावातील असा एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येकाला आपुलकी प्रत्येकाला प्रेम वाटलंय. उद्योग क्षेत्रात बिल्डिंग इमारती उभारणी करण्या करता करता मात्र माणुसकीची इमारत देखील त्यांनी भरपूर उभी केली आहे. आज धर्मा म्हात्रे यांचं एक प्रामाणिक आणि एक निस्सम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आमचे ते भाऊजी देखील आहेत, पण नेहमीच त्यांच्या समोर जर कोणी व्यक्ती गेला तर त्याला नेहमीच प्रेम करणारा व्यक्ती, हसतमुख प्रत्येकाचा पाहुणचार प्रत्येकाची विचारपूस करणारं व्यक्तिमत्व आहे. आज मुख्य व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अक्षय धर्मा म्हात्रे याने देखील समाज कार्य करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे. मला राजकारण नाही तर मला समाज कार्य करायचं आहे, मला घोटिली गावाला एकत्र राहण्याचं आहे, मला क्रिकेटमध्ये काहीतरी योगदान द्यायचं आहे, हा उद्देश ठेवून गोठिवली प्रीमियर लीगचा थरार आणि गोठिवली प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना आणि अनेक वर्ष या गोठिवली गावाच्या क्रिकेटमध्ये थांबलेली ही GPL पुन्हा एकदा सुरू करण्याचा हा केलेला प्रयत्न आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे सँडी सर की अनोळखी व्यक्तींना मैत्री करणारा जीवलग मैत्री करणारा खेळ आहे. आणि आज भरपूर आनंद वाटतोय या गोठिवली प्रीमियर लीगचे कमिशनर केतू शेलार यांचं देखील कौतुक करावं लागेल. आज नवीन नाव केतू शेलार यांच्यासाठी टाळ्या देखील होतात, भरपूर मेहनत घेतली, कमिशनर आहेत GPL चे. वेलकम केतू, आपलं सरस स्वागत आहे. थोडासा उशिरा उठलेत ते, आज सनस्क्रीन थोडासा कमी लावलाय, नेहमीच सनस्क्रीन फार जास्त असतो, अजून लावला नाही, त्यामुळेच थोडासा त्यांचा कलर डार्क दिसतोय, पण ज्यावेळेस सनस्क्रीन लावतात त्यावेळेस फार फेअर दिसतात. वेलकम केतू, आपलं सरस स्वागत आहे. खऱ्या अर्थानं मजेचा विषय, पण केतूने जी काही मेहनत घेतली सँडी सर, मला आठवतंय की आज ऑक्शन प्रक्रियेमध्ये सगळ्या खेळाडूंची निवड, सगळ्या टीमला जमा करणं, त्याबरोबर त्या सगळ्या चिठ्ठ्या बनवणं, यासाठी केतूचा सिंहाचा वाटा आहे. लॉट्स लावणं असेल किंवा सगळ्यांना फोन करणं, यासाठी केतू शेलार याची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणूनच या GPL चे कमिशनर म्हणून त्यांना नवीन पदवी देण्यात आली गोठिवलीच्या माध्यमातून. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बॅक टू क्रिकेट. गोठिवली गावाची कक्षा रुंदवणारी, गोठिवली गावाच्या मानाची, गोठिवली गावाच्या सन्मानाची आणि गोठिवली गावाच्या अभिमानाची स्पर्धा, नाव आहे GPL, ग्लोरियस ग्लॅमरस आणि गोठिवली प्रीमियर लीग 2024. आणि या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी, वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग प्लेयर पेअर, मिस्टर तुषार मोहंती स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर निलेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. तुषार मोहंती आणि त्याच्या समवेत निलेश गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तुषार मोहंती जर पाहिलं तर सँडी सर अशी कुठली प्रीमियर लीग नाही, त्या प्रीमियर लीगमध्ये आपला धमाका दाखवला नाही या तुषार मोहंतीनी. प्रत्येक स्पर्धा गाजवले, भिवंडीपासून कल्याण डोंबिवलीच्या स्पर्धा ज्याने गाजवल्या, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक फायनेस्ट ओपनर प्लेयर म्हणून तुषार मोहंतीला पाहिलं जातं, तो स्टॅकेंडवर आहे. आणि गोठिवली गावाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्याने उभं केलं त्याचं नाव आहे निलेश गणेश पाटील. आता हे तीन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये, एकमेकांच्या
चाकूर घोड्या करत असताना स्वराज मात्र बॉलिंग स्ट्राईकवर पहिला बॉल डिलिव्हर करत असताना पहिला बॉल या मॅचचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी टॉप एज लागले चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या खाली आहे व्हॉट अ कॅच व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द मॅच सुपर्ब झेल या जीपीएलचा सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट झेल म्हणावं लागेल खेळाडू असेल हर्षद पाटील शिवा बघा होळीच्या सणामध्ये अगदी नवरी झाली होती पण आता मेन पेअरला बाद करण्यामध्ये येथे बाद झालाय व्हॉट अ कॅच सुपर्ब कॅच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल जी टी सी ने काय टिपलंय शिवाचा झेल हर्षद पाटीलचा झेट सुपर डुपर कॅच या जी पी एलच्या आत्याच्या घडीच्या सर्वोत्कृष्ट झेल म्हणावं लागेल शिवाच्या माध्यमातून व्हॉट अ कॅच सुपर्ब कॅच पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ जर जमला नाही तुमचा ताळमेळ तर संपेल तुमचा खेळ हे आहे क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये म्हटलं जातं सँडी सर पकडा पकडो कॅच जितो मॅच ही कॅच फार इम्पॉर्टंट आहे पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला आहे तुषार मोहंती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी जाधव आर एस ए गोटिवलीकडून 500 रुपयाचा पारितोषिक इथे शिवासाठी आलाय कुणाल रामा म्हात्रे यांच्या वतीने शिवासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलाय म्हणजे तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक इथे हर्षदला दिलं जाईल यस हर्ष पाटील तेजस पाटील आणि हर्ष पाटील हे दोन बंधू आहेत माफ करा यज्ञेशचा बंधू आहे सनी फलंदाजीसाठी आला सिंगल आले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तीन या आकड्यावर तीन धावा दाफल करायला लागलेत चांगले षटक हाताळत असताना 43 धावांचं टार्गेट आहे बॉलचं जर पाहिलं तर आतापर्यंत बॉल खर्च झालेत तीन चेंडूचा खेळ संपला येस प्रमोद चौधरीने त्यांच्या मागे जॅक म्हात्रे जॅक पाटील रिव्हर्सचा बादशाह त्यांचं देखील सरस स्वागत आहे जॅक वेलकम इथे चेंडू हवेत आहे आणखीन एक विकेट चं पतन आणखीन एक गडी बाद होत असताना निमित्तानं गोठिवली गावाच्या क्रिकेटची गुढी उभारणारी स्पर्धा जीपीएल गुढी पाडवा प्रीमियर लीग म्हणावं लागेल सँडी सर चला स्वराज मात्रेचं हे मॅजिकल स्पेल या स्पेल मध्ये दोन धक्के दिलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना स्मित हार्दिक ब्लास्टर संघाला नवीन बॅटर अभिषेक खोलबटप्याचा चेंडू आहे खोलबटप्याचा स्लूवर वर पण चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉलची सांगता होतीये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या फक्त 3 या आकड्यावर नवीन फलंदाज दशरथ आलाय जनार्दन म्हात्रे मिड ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळतील मिड ऑन रिजन मध्ये खोलबटप्याचा चेंडू आणि षटक क्रमांक संपला गेला पहिलं अप्रतिम षटक म्हणावं लागेल मॅजिकल फिगर हा तळलाय आतापर्यंत स्वराज म्हात्रेने या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले 3 आणि 2 विकेट देखील बाद केलेत आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये करायचे 40 धावा 12 चेंडू 40 धावा 40 धावा 12 चेंडू पाहूया या मॅचमध्ये काय होतंय तोपर्यंत असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत
मुलीचे आहेत, खूप अप्रतिम संगीताची मैफल त्यांच्या माध्यमातून इथे सजवण्यात आली आहे. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत आला आहे. यावेळेस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा स्ट्रॉंग झोन आहे निलेश पाटीलचा, पण त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली जाते. बघा चांगली रणनीती प्रशांतला देखील माहिती आहे, कारण की निलेश पाटील याच्या नेतृत्वाखाली तो देखील क्रिकेट खेळला, त्यामुळेच निलेशचे प्लस मायनस पॉईंट माहिती आहे. आणि हीच रणनीती आखत असताना लेफ्ट आर्म गोलंदाज वापरला जातोय. चांगली क्रिकेट खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा लाजवाब चेंडू पाहायला मिळते. ही गोलंदाजी मात्र निलेशला कुठेतरी डोकेदुखी ठरेल, आपला अनुभवपणाला लावावा लागेल. या षटकामध्ये कमीत कमी दोन षटकार लगवावे लागतील. 40 धावांची आवश्यकता. आता इक्वेशन जर पाहिलं तर 10 बॉल आणि 40 धावा म्हणजेच प्रत्येक बॉल मागे 4 धावा कराव्या लागतील. फुलरलेनचा चेंडू, ही चूक केली तर त्याचा भूदंड भरावा लागेल. निलेश पाटील सारख्या एक मातबर खेळाडू समोर ही चूक तुम्हाला खर्च करावी लागेल. 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमारे शिपलीकडे. षटकार नऊ धावा धावफल करावी लागली. बॉल सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर. अंपायर बंटी कांबळी सरांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. येस, खूप चांगल्या पद्धतीची अंपायरिंग सुरू आहे. महेंद्र पाटील सर असतील, त्याचबरोबर बंटी कांबळी सर असतील, बिरजू भगत सर असतील. या तिन्ही अंपायरची विशेष भूमिका असेल या GPL मध्ये. यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि चेंडू सीमा लगत आहे. काय इशारा दिला जाईल? चला आमचा कॅमेरामन का आहे. षटकार आहे, षटकार आहे. चला GTC मध्ये क्लिअर दिसतंय. जनार्दन मात्रे थोडेसे जास्त एक्साइटेड आहेत. षटकार आलाय, षटकार आहे. चेक केला मग लगान चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवर झेल पकडल्यानंतर मात्र जो अंग्रेजी अधिकार आहे तो मात्र सीमापार जातो ना, त्याप्रमाणे तसंच घडलं. षटकार आलाय. जनार्दन मात्रेंची कॅप्टनशिप फार चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये. जो खूप टेन्शन मध्ये आहेत, टेन्शनचे असे खेळाडू आहेत. षटकार आलाय. इथे पंच करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचली आहे 17 या आकड्यावर. 43 धावांचं टार्गेट आहे. अजूनही जर पाहिले तर 36 धावांची आवश्यकता, 26 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. निलेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत स्मिथ हार्दिक ब्लास्टर टीमचा टायगर जिंदा आहे. बॉल ऑफ स्टंपवर ठेवला गेलाय. काय घडलंय इथे? चूक करतोय निलेश पाटील. डॉट बॉलची सांगता होते, इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. इथे डॉट बॉलची सांगता होते. आता समीकरण आहे 7 बॉल 26 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने खेळतोय आणि स्ट्राईक स्वतःवर ठेवील की काय त्याकडे लक्ष असेल. शेवटचा बॉल यावेळी देखील क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी आहे. काय घडलंय? ती संधी गमावली आहे. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 18 या आकड्यावर. 18 धावा धावफल करावी लागेल. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये कोणीही जिंकू शकतो. म्हणूनच म्हटलं जातं की तुमच्या टेन्शनवरची मात्रा संगीताची जत्रा. ऐकूया मनीषच्या माध्यमातून एक.
भरपूर अनुभव आहे, पण जनार्दन मात्र स्वतः कॅप्टन आहेत. गुगलीचे गोलंदाज आणि नुकतंच त्यांना म्हटलं होतं की ॲडम झॅम्पा म्हणून कोणीतरी उल्लेख केला होता. आज नारायण म्हात्रे एक चांगल्या रंगामध्ये आहेत. जनार्दन म्हात्रे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. नेहमीच त्यांचा त्यांच्यावर कितीही तुम्ही कमेंट करा पण ते कधीच तुम्हाला उलट उत्तर देणार नाही. अगदी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे आणि सध्याच्या घडीला टेन्शनमध्ये आहे. बघा, सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. शिवा यंगस्टर खेळाडू आहे, या खेळाडूने देखील प्रभावित केले. येणाऱ्या कालावधीमध्ये शिवासारखे खेळाडू देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळतील. म्हणूनच जी पी एलचा उद्देश काय आहे की गोटिवली गावातील जे यंगस्टर आहेत, जे बिगिनर आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला जातोय. अक्षय धर्मा मात्र यांच्या माध्यमातून सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये करायचे 25 धावा. पहिलाच फुलर बॉल मिस केलाय. निलेश पाटील स्वतःवर नाराज होत असताना की मी काय केलं, हा बॉल अगदी सीमापार जाणं अपेक्षित होतं, पण कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी घडतात. म्हणूनच क्रिकेट हा खेळ असा आहे, कधी तुम्हाला हसवतो, कधी तुम्हाला रडवतो. क्रिकेट हा असा खेळ आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतं. डिक्लर मधून सिंगल मिळती. आता पाच बॉल मध्ये करायचे 24. खुलबा टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल समोरच्या दिशेने बंदुकीच्या गोळी वेगाने. चेंडू जातोय सीमारेषे पडलीकडे. 4 धावांसाठी चौकार. समर्थ मित्र मंडळ व वागेश्वर मित्र मंडळ, आयोजक अक्षय धर्मा म्हात्रे प्रेझेंट्स जी पी एलचा थरार. आता 4 बॉल मध्ये करायचे 20 धावा. फुलरलेनचा चेंडू आहे, ही चूक केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू सीमारेषा पार, षटकार. चला, आता समीकरण आहे 3 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सबमरीन बॉल राहिला आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय काय घडलंय. इथे थ्रो चांगला आहे आणि अशा तरीने धावचीच्या स्वरूपात बाद होईल फलंदाज. अगदी नाराज मुद्रेमध्ये जो अँक